नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी पॅन कार्डला आधार जोडणीची मुदत तीन महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे ही मुदत एकतीस मार्च दोन हजार अठरापर्यंत वाढवण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय वित्त मंत्रालयानं दिली आहे पॅनला आधार जोडणं सक्तीचं असून त्यासाठीची मुदत तिसऱ्यांदा वाढवण्यात आली आहे तेहतीस कोटी पॅनधारकांपैकी नोव्हेंबरपर्यंत तेरा कोटी अठ्ठावीस लाख पॅनधारकांनी आधार जोडणी केली आहे पाकिस्ताननं अटकेत असलेल्या कुलभूषण जाधव यांना आई आणि पत्नीला भेटण्याची परवानगी दिली आहे पंचवीस डिसेंबरलाही भेट होईल अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार खात्यातले प्रवक्ते मोहम्मद फैझल यांनी आज इस्लामाबाद दिली जाधव यांच्या आई आणि पत्नीसोबत भारतीय दूतावासातल्या अधिकाऱ्याला सोबत राहण्याची परवानगीही पाकिस्ताननं दिली आहे हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्ताननं जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली असून भारतानं त्याला आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिलं आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयानं जाधव यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे नौदलाच्या नौ पाणबुडी शाखेला आज पन्नास वर्षे पूर्ण होत असून या शाखेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विशाखापट्टणम इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं सुरुवातीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तिथल्या तळावरच्या नौदलाच्या तुकडीच्या संचलनाची पाहणी केली आणि त्यांची मानवंदना स्वीकारली त्यानंतर या शाखेला राष्ट्रपतींनी विशेष ध्वज प्रदान करून पाणबुडी शाखेचा गौरव केला देशाचा सागरी मार्गानं चालणारा व्यापार महत्वाचा असून तो सुरळीत ठेवण्यामध्ये नौदलाचं मोठं योगदान आहे त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यामध्ये या दलानं मोठा वाटा उचलला असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी यावेळी काढले हिंगोली जिल्ह्यात कापसावर शेंद्री बोंडळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे या बोंड तब्बल एकोणचाळीस हजार हेक्टर क्षेत्रावरच्या कापसाचा फडशा पाडला त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामात कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आतापर्यंत कापसाच्या एक दोन वेचण्या झाल्या त्यानंतर शेंद्री बोंड अळीनं कापसाची बोंड किडून गेली आहेत जिल्हा कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय बोंड अळीचं प्रत्यक्ष सर्वेक्षण करून नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज भरण्याचं काम सध्या सुरू आहे शासनानं कापूस उत्पादकांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत लोकसभा अध्यक्षांना पाठवलं आहे नाना पटोले भंडारा गोंदियाचे खासदार असून गेल्या काही महिन्यांपासून ते सरकारवर नाराज होते विशेषतः सरकारच्या कृषी धोरणांबाबतची नाराजी त उघडपणे व्यक्त करत होते मानवी हक्क समर्थन समितीच्या वतीनं पत्रकारांना दिला जाणारा पुरस्कार त्यांना आणखी उमदीनं काम करण्यासाठी प्रेरणा देतो असं मत ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार राऊत यांनी व्यक्त कलि समर्थन मानवी हक्क वार्ता पुरस्कार वितरण सोहळा मुंबईत झाला त्यावेळी ते बोलत होते हनीफ शेख संजीव भागवत हर्षद पाटील माधवी सावंत राहुल वाडेकर यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं राज्यातील ग्रामीण भागात परिश्रमपूर्वक वृत्तसंकलन करून मानवी हक्कांच्या प्रश्नाला वाचा फोडणाऱ्या पत्रकारांना हा पुरस्कार दिला जातो जीवनातल्या अडचणींवर मात करण्यासाठी सुदृढ म्हण आवश्यक असून त्यासाठीचा मार्ग भारतीय तत्त्वज्ञान दाखवतं देशाच्या या प्राचीन वारशाचा अभ्यास करून तो पुढे न्या असं आवाहन तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी युवा पिढीला केलं आहे ते आज मुंबईत सोमय्या शाळेत आयोजित कार्यक्रमात बोलत होते तीन हजार वर्षांपूर्वी जेव्हा संपूर्ण जग अज्ञानात चाचपडत होतं तेव्हा भारत ज्ञानदीपानं उजळून गेला होता आधुनिक विज्ञान आधुनिक शिक्षण उत्तम आणि उपयुक्त आहेत यात वादच नाही मात्र अंतर्मनाच्या विकासाचा विचार करता ते अपूर आहे असं मत लामा यांनी व्यक्त केलं मनशांती आणि ज्ञानाच्या प्रसारासाठी भारताच्या नव्या पिढीनं पुढं यावं असं ते म्हणाले गडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केला आहे कमला गावडे आणि राजेश मडावी अशी या नक्षलवाद्यांची नावं आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कमला ही कोर तर राजेश छत्तीसगडमधल्या दलममध्ये कार्यरत होता मध्ये सुरू असलेल्या जागतिक हॉकी लीग स्पर्धेत आज उपांत्य फेरीत भारताची लढत अर्जेंटिनाशी होत आहे काल अर्जेंटिनानं इंग्लंडचा तीन दोन असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली तर जर्मनीनं नेदरलँड्सचा पेनल्टी शूटआउटमध्ये चार तीन असा पराभव केला भारत आणि ऑस्ट्रेलियानं त्यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरी गाठली होती उपांत्य फेरीची दुसरी लढत ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीमध्ये उद्या होणार आहे अंतिम सामना रविवारी होणार आहे या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार